लोकलच्या गर्दीतून कशीबशी सुटका करणाऱ्या ठाणेकरांना आता स्टेशन परिसरातल्या सॅटिसवरील फेरीवाल्यांच्या गर्दीचा सामना करावा लागतोय. फेरीवाल्यांना आवर घालण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे महापालिकेनं आता फेरीवाल्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा उपाय शोधलाय. ठाणे रेल्वे स्थानक जवळपास 6.5 लाख प्रवासी इथून रोज प्रवास करतात. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळ महापालिकेनं सॅटिस प्रकल्प उभारला. मात्र सध्या हा सॅटिस प्रकल्प फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलाय. त्यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दीतून बाहेर पडताच ठाणेकरांना फेरीवाल्यांच्या गर्दीला तोंड द्यावं लागतंय. गर्दीचा टायमिंग असल्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते, माणसांना चालायला पण मिळत नाही. आणि त्याच्यामध्ये असं आहे की महापालिकेचा कोणीही कर्मचारी तिथे ढुंकून सुद्धा बघायला येत नाही की तिथे काय चालू आहे. मला एक प्रश्न पडलाय की हा सॅटिस नागरिकांसाठी केला आहे की फेरीवाल्यांसाठी. फेरीवाल्यांच्या आतमध्ये साठे लोट आहेत. ज्या दिवशी कारवाई होणार त्या दिवशी हे लोक आपल्या गाड्या तिकडे लावत नसतात. यावर पालिकेनी आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. लोकांच्या सोयींवर यांनी पालिकेनी अधिक भर टाकली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई केली पाहिजे. फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी पालिकेनं अनेक प्रयत्न केले मात्र सारे फोल ठरले. अखेर या फेरीवाल्यांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेनं ड्रोन कॅमेऱ्याचा पर्याय निवडलाय. आता कसं होतं की ज्या ज्या वेळेला आम्ही कारवाई करायला जातो त्यावेळेला त्यांना कुठलं तरी इंटिमेशन मिळतं आणि ते पळून जातात. किंवा आम्ही ज्या वेळेला कारवाई करायला जातो त्यावेळेला ते छोटे छोटे हे असतात ते घेऊन पळून जातात. तर यापुढे असं होऊ नये म्हणून आपण तिथे सातत्याने आपण ड्रोन कॅमेरा त्यांच्यावर पाळत ठेवणार आहोत आणि त्यांच्या हालचाली टिपून आपण त्यांच्यावर कारवाई करणार आहोत यापुढे. फेरीवाले आणि महापालिकेचे कर्मचारी यांच्यात साटलोट असल्याची टीका स्थानिक करतायत. त्यामुळे नाईलाजास्तव महापालिकेनं ड्रोनचा पर्याय निवडलाय. मात्र हे ड्रोन फेरीवाल्यांवर नजर ठेवायला की कर्मचाऱ्यांवर अशी शंका उपस्थित होतीये. कपिल पाटील, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.